नमस्कार शेतकरी मित्रांनो तो स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कृषी विभागाच्या मार्फत राज्यातील शेतकऱ्यांना कृषी यंत्र अभि अनुदान मिळवण्यासाठी टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातात त्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या लक्ष्यांक व निधीनुसार महाडीबीटी पोर्टलद्वारे कृषी यंत्रीकरण घटकाची सोडत काढले जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना घटक खरेदी केल्यानंतर त्यांना अनुदान वितरण केले जाते परंतु निधी अभावी राज्यात यावर्षी पंचवीस हजार शेतकऱ्यांचे एकशे कोटी रुपये अनुदान थकले असल्याची माहिती समोर येत आहे तर अगोदरच एवढे अनुदान वितरण बाकी असताना महाडीबीटी पोर्टलवरील नवीन सोडत काढलेले काढणे शक्य नसल्याने सद्यस्थिती म्हणजे महाडेबीटीद्वारे कृषी यंत्रिकरणाची सोडत थांबविण्यात आलेली आहे तसेच शेतकऱ्यांच्या कल हा कृषी यंत्राकडे वाढत चाललेला आहे आणि कृषी विभागाच्या कृषी यंत्रीकरण योजना अंतर्गत मागेल त्याला कृषी यंत्र अनुदान देण्यासाठी योजनांचा निधी मध्ये चांगलीच वाढ करावी लागणार आहे आणि तसेच यंत्रिकीकरणाचा राज्य आणि केंद्र शासनाचा निधी देखील वेळेत मिळणे आवश्यक आहे महाडीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थी निवड अनुदान वितरण ही मागणी मागील वर्षी व्यवस्थितपणे झाली आणि अनुदान देखील शेतकऱ्यांना वेळीच मिळाले परंतु या वर्षी निधी अभावी कृषी यंत्रिकरण योजनेत बऱ्याच शेतकऱ्यांचे बांधवांचे अनुदान वितरण अद्यापही प्रलंबित आहे तर कृषी यंत्रीकरण योजनेला राज्य व केंद्र शासनाचा निधी मिळाल्यानंतर आता पुढील सोडत होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही होती एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद